Once again, good afternoon to all. Let's start our session. Okay. In previous session, what we have discussed? The echelon form. Am I correct? Yes. Yes, sir. Yes, sir. We have discussed the echelon form. What is the difference between echelon form and normal form? Yes. Echelon form means. Just a skew. Row transform. Yes, upper triangular matrix. By using row transformation, we have to convert the matrix into echelon form. And a rank is nothing but number of non-zero rows. Yes? Number of non-zero rows will be the rank of the matrix. Okay? That means we have to convert the matrix into upper triangular matrix. Below diagonal element should be zero. And if any zero row is present, it should be present at the bottom. Am I correct? डायगोनलच्या खालच्या सगळ्या झिरो आणि झिरो असेल तर तो बॉटमला पाहिजे. ओके, क्लियर आहे. आणि याचे आपण एक दोन एक्झाम्पल सॉल्व केले होते. इट इज जस्ट फॉर व्हॉट वी कॅन से इंट्रोडक्शनरी पार्ट म्हणा की आपण नॉर्मल फॉर्म प्रत्येक वेळेस आता पुढे नॉर्मल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार नाही. प्रत्येक वेळेस आपण इक्लॉन फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार आहे. पण तो एक टाईपचा नॉर्मलच फॉर्म आहे. फक्त काय आहे, जस्ट वी हॅव टू स्किप. And there is no restriction on diagonal element. That should be one. Okay? These are two major differences. Yet, lakshat, abo not equal to zero. And diagonal elements one asavet. Ashikai garas nahi. And row transformation is use karav lagta. These are three basic or major difference are there in normal form and echelon form. For university exam, normal form is there directly example. And for the remaining examples, we are supposed to be convert the matrix into echelon form. Are you getting my point? Yes, sir. Yes. Now let's go. We will add a more. I thought we have solved two examples, huh? Huh. Okay. In the same set, add more examples. This four example we have started to solve the first example. Yes. We will complete that. This much examples. For today's session. Okay. यातले हे पहिले एग्जांपल आपण सॉल्व केले ना, किती आली याची रँक? व्हाट इज द रँक? 3 आली. नो सर. व्हाट इज द रँक फॉर दिस? 2 आली सर. 2. इट विल बी 2. यस, बिकॉज़ द फर्स्ट रो एंड सेकंड रो आर आयडेंटिकल, देयरफॉर रँक विल बी 2. इट विल नॉट बी 3. Am I correct? Yes, sir. हाँ. Yes, sir. आता या तीनी पैकी मी एक सॉल्व करतो कुठलं तरी, मग आणि रिमेनिंग तुम्ही दोन सॉल्व करा. ठीक आहे. मी कुठलं सॉल्व करतो आता यातलं? एक्झाम्पल तुम्ही लिहून घेतले सगळे ना? नाही सर, थांबा. ओके, लिहून घ्या. हे वरती दोन झाले होते, हे 3, 4, 4, 5 and 6. दॅट मच एक्झाम्पल्स आर सफिशियंट फॉर अस फॉर इक्लॉन फॉर्म. जरा कोणाचा आवाज येत असेल तर प्लीज तुम्ही स्वतःला म्हणजे ते म्हणजे म्यूट करून घ्या की जेणेकरून आवाज येणार नाही, पुढच्याला काहीच ऐकू येत नाही बाळा. ठीक आहे. सगळ्याच्या सगळे एक्झाम्पल लिहून घ्या, त्यातलं एक एक्झाम्पल मी सॉल्व्ह करतोय आणि उरलेले दोन मग तुम्ही सॉल्व्ह करा विद इन रिमेनिंग टाइम.
complete sir. Okay, thank you. सर्वांचं कम्प्लीट झालं ना? यस सर. यस सर. ओके. ते पहिल्याचं वन येत आहे. वन नाही येत मॅम. टू येते. टू एक नॉन झिरो एलिमेंट राहतो बघा तिथे. आपण सॉल्व्ह केलेलं आहे ते अगोदर एकदा. नॉर्मल फॉर्म त्याचा सॉल्व्ह केलाय आपण. एकदा चेक करून बघा, नसेल तर मग आपण ते पण सॉल्व्ह करू, काय प्रॉब्लेम नाही. What is the example? Chandragya. Huh. Yes. Hello? Yes, sir. Huh. Anyone can tell me the example? Let A is equal to. Yes. Chandragya. Yes. Yes. Example number? 4. Fourth. Okay. Huh. First element 2. Next. Jasa awaz clear hai tani sanga fakta. Baga bara. -1. 4. -1. Huh. 3. Huh. 4. Yes. Second row. 0. Huh. Yes, sir. नाही नाही पुढचं दोन झिरो का? नाही झिरो थ्री. हा ओके. यस झिरो थ्री. हा 4 1. 4. हा नेक्स्ट 1 2 3. 7 4. 7 4. 2 5. 11 6. यस थँक यू. 11 सर. सर 11. 11 6 लिहिले की बरोबर आहे. व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू कन्वर्ट द मॅट्रिक्स इन टू इक्लॉन फॉर्म. व्हॉट इक्लॉन फॉर्म वॉन्ट्स? अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. जस्ट मेक द बिलो डायगोनल एलिमेंट 0, अँड इफ 0 रो इज प्रेझेंट, इट शुड बी प्रेझेंट ॲट द बॉटम ऑफ द मॅट्रिक्स. ओके, टू ऑब्झर्वेशन्स इन दॅट वे. इन दॅट वे स्टार्ट कॅल्क्युलेशन. फर्स्ट मेक द लिडिंग एलिमेंट 1. व्हॉट शुड बी ट्रान्सफॉर्मेशन? Sorry, sir. We cannot use column transformations here. R1 divided by R3. We cannot R1 divide two rows. We cannot divide two rows. Okay. हाँ. Try करा. मैं क्या म्हणतोय? Try करा. R1 divided by 2. हाँ, R1 divided by 2 हा एक ऑप्शन आहे तुमच्याकडे. पण ते आपल्याला कॉलमच्या वेळेस परत कॅल्क्युलेशन करायचे आहेत ना. रिस्ट्रिक्शन आहे का आपल्याला की ह्याला हा 1 व्हायला पाहिजे? डायगोनल एलिमेंट मध्ये रिस्ट्रिक्शन आहे. डायगोनल एलिमेंट शुड बी 1, हे रिस्ट्रिक्शन आहे का? आहे का? नाही ना. सिम्पल आहे, करायची गरज नाही. झालं तर ठीक आहे, नाही झालं सोडून द्या त्याला. ओके, पण फ्रॅक्शन नंबर वगैरे करत बसू नका, आणि केलं तर काही चुकणार नाहीये. ते येते लक्षात. पण डायगोनल एलिमेंट 1 असावा असं रिस्ट्रिक्शन नाही. पण हे जर नॉर्मल फॉर्म असलं असतं तर मला 1 करावं लागलं असतं. पण तिथे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असा सोपतील ना, त्यामध्ये सोपं जातं. येतं लक्षात? आता याला जर मी डिवाइड बाय 2 केली तर हाफ येणार, 3/2, 4/2, इट गेट्स मोर कॉम्प्लिकेटेड. ओके, येस, कीप 2 ऍज इट इज. या हा या दोनला युज करून खालच्या 0 करू शकतो का तुम्ही? या वरच्या दोनला युज करून? येस सर. इझिली करू शकतो? येस सर. हा येस सर. मतलब 1 करायचं? येस सर. ओके, समजतं का? R3 minus R1. R1 आणि R4 minus R1. येस, समजलं का ते लॉजिक? समजलं का बघा माझं? येस सर. हा 2 - 1. परत एकदा सांगा, रिस्ट्रिक्शन नाहीये हो डायगोनल एलिमेंटला. रिस्ट्रिक्शन नाही आहे आपल्याला की तो 1 असायला पाहिजे. ओके, जर तो 1 करण्यासाठी जर जास्त फ्रॅक्शन नंबर येत असतील तर त्याला तसंच ठेवा, त्याला 1 करायची गरज नाही. येते लक्षात? ते सांगतो मी.
my using that element make the below diagonal element zero by using row transformation. Aala ka? Hello? Yes. हा झिरो ह्याच्यामध्ये काही चेंज करणार नाही आपण. 3 4 1 हे दोन झिरो ऍज इट इज येणार. आता बघा 3 minus 3 plus 1 4 7 minus 3 4 4 minus 4 झिरो 5 minus plus 5 plus 1 6 11 minus 3 8 6 minus 4 2 2 Okay. Now go for second diagonal element. If possible, make it one. Without what we can say, without converting the row into fraction numbers, if possible. Otherwise, one transformation is there. Kutla transformation use karu shakta hai? By R3 minus R2 with negative sign. Barabar ka? ओके चालेल. नसेल तर असं पण केलं चाललं असतं. R3 divided by 4 अँड इंटरचेंज. कसं इंटरचेंज पण चाललं असतं बघा इथे. एवढं करायची गरज नाही. बरोबर आहे का बघा माझं. कसं इंटरचेंज करणार? R3 divided by 4 इंटरचेंज विथ R2. Yes. Correct आहे आता हे? Yes sir. 2 minus 1. Yes sir. 4. तो मगाशीचं पण बरोबर होतं. हे पण बरोबर आहे. 1 1 1 हा आला 0. Next 0 3 4 1 0 6 8 2 Okay. Next. R3 divided by 4 म्हणजे 110 येणार ना? मम्मी 110 लिहिलं की मॅडम इथं. आणि इंटरचेंज केलं. इंटरचेंज केलं ना मॅडम. R2 खाली येणार. ओके. नाव मेक बिलो डायगोनल बाय R3 minus 3 R2 अँड R4 minus 6 R2 येस. डू द कॅल्क्युलेशन. 2 minus 1 3 4 0 1 1 0 0 हे किती येते बघा. हा आला 0. मग 4 minus 3 हा 1 पुढचा एलिमेंट 0 आहे. 1 येणार. 0 हा 0 0 8 minus 6 येस 2 2 2 आणि हा 2 ऍज इट इज. व्हॉट विल बी द रँक? व्हॉट विल बी द रँक? 4 3 4 अरे लास्ट दोन रो आयडेंटिकल आले. 1 0 होणार ना. येस येस. थर्ड डायगोनल एलिमेंट आता 1 आहे. त्याच्या खालचा 0 करा. बाय R4 minus 2 टाइम्स R. लक्षात येत नाही का अजून रँक? थोडंसं ऑब्झर्व करायचं फक्त. ओके 0 0 1 1 0 0 हा 0 आला. हा 0 आला. आलं का? ए वा. आता इथं कसं होतं? कसं डिवाइड होतो या फॉर्म मध्ये? बिलो ऑल डायगोनल एलिमेंट शुड बी 0 अँड इफ 0 रो इट शुड बी ऍट द बॉटम. इथं तो ऑलरेडी बॉटमलाच आहे. येते लक्षात? देअरफोर इट इज अवर इक्लॉन फॉर्म. देअरफोर इट इज सर A11 नाही केलं तर चालतंय. डायगोनल एलिमेंट वरती रिस्ट्रिक्शन नाहीये की ते 1 असायला पाहिजे. अप्पर ट्रायंगुलरला असतं का डायगोनल एलिमेंट 1 पाहिजे असं रूल? कन्वर्ट करता आलं तर करायचं. जर नसेल कन्वर्ट करता येत तर नका करू. मी जस्ट ऍट द बिगिनिंग ऑफ द एक्झाम्पल आय टोल्ड देर इज नो रिस्ट्रिक्शन ऑन डायगोनल एलिमेंट दॅट शुड बी 1. जर 1 करता इझिली तर करायचं, तर नाही करायचं. नाही तर नाही करायचं. इथं करता येत नव्हतं. इथं 1 करता येत नव्हतं 2 ला. ह्याला डिवाइड बाय 2 करावं लागलं असतं सर. बोला. ते A22 ते A33 ते डायगोनल एलिमेंट आहेत. ते 1 पेक्षा जास्त असलं तर चालतं का? म्हणजे काय पण चालतंय मॅडम. चालतं इक्लॉनला फक्त. इक्लॉनला फक्त. इक्लॉनला चालतं. नॉन झिरो पाहिजे फक्त. ओके ओके.
हाँ आपण तीच प्रोसेस फॉलो करायची पण इथे जास्त कॉम्प्लिकेटेड होत होता म्हणून मी त्या टू ला टू ठेवलं तसं शक्यत आपण वन करून जातो पण इझिली वन होत असेल तर हा हा बोला सर रँक थ्रीच्या वर जात नसेल है ना हा मी सांगितलं की रँक किती येते 1 2 3 4 मॅक्झिमम 2 and 3 मी सांगितलं तुमचं नशीब चांगलं असलं तर 2 येतं जर अजून खराब असेल तर 3 मग जास्तच खराब असेल तर मग 4 ओके सर मला सेकंड मॅट्रिक कसा आला कळलं नाही हा रँक ऑफ ए किती येणार त्याची तेवढी सांगा मला व्हॉट इज द रँक ऑफ ए 3 नंबर ऑफ नॉन झिरो रोज पहिला रो नॉन झिरो दुसरा रो नॉन झिरो तिसरा रो नॉन झिरो रँक ऑफ ए 3 बाय इक्लॉन फॉर्म आता इथं बघा हा दुसरा मॅट्रिक्स हा का हा खालचा कुठला म्हणताय खाल्ला हाच की हा येस हे काय केलं इथे ट्रान्सफॉर्मेशन लिहिलं की R3 - R1 R4 - R1 हे खालचे दोन एलिमेंट झिरो करायला हा ऍज इट इज ठेवला पहिला रो ऍज इट इज दुसरा रो ऍज इट इज तिसऱ्या मध्ये बघा R3 - R1 दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं फक्त 3 - 1 वजा वजा अधिक झालं 1 4 आला इथे 7 - 3 4 4 - 4 0 आणि 5 + 1 6 11 - 3 8 अँड 6 - 4 2 आलं का हॅलो येस सर हा आलं का लक्षात आलं समजलं का येस सर हा कम्प्लीट करा एक्झाम्पल आणि पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायला लागेल 3 4 हे कम्प्लीट करून पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करायला लागेल अगोदर हे कम्प्लीट करा
ओके कंप्लीट केलं सर्वांनी? यस सर. कितलं एक्झाम्पल घेतलं तर पाचवं एक्झाम्पल एक्झाम्पल फाईव्ह एक मिनिट एक्झाम्पल नंबर फाईव्ह आता मी तिकडे जातो जिथे आपली पीपीटी हे शेअर आहे का सर्वांना दिसते पीपीटी हा दिसत नसेल रे आता दिसेल दिसते का आता हा दिस हा बघा आपण याची रँक मिळवली होती रँक ऑफ ए इज इक्वल टू ह्याची आली होती टू नॉर्मल फॉर्म ऑलरेडी असं सॉल्व्ह केलाय आपण आणि आता मी सॉल्व्ह केलं याचं रँक ऑफ ए इज इक्वल टू थ्री आता हे दोन राहिलेत घ्या कुठलं तरी फाईव्ह काय फाईव्ह एक्झाम्पल नंबर फाईव्ह फाईव्ह घेतलं का ओके ठीक आहे आणि हा सिक्स फाईव्हचं बघूया सिक्स थोडं सोपं आहे मी सिक्सची रँक सांगू का सिक्सची रँक येते मला वाटतंय सिक्सची रँक मला वाटतं थ्री येते बहुतेक तरी वाटतंय मला तसं बघा तरी हा हे कोणी सॉल्व्ह केलंय का थर्ड फाईव्ह थ्री ते सर रँक सॉल्व्ह केलंय आपण हे मला वाटतं एकदा पण ठीक आहे फाईव्हची रँक आली थ्री बघा सर्वांनी चेक करा सॉल्व्ह करा एक दहा मिनिटं कुणाचं थ्री आलं नाही तर सांगा आपण सॉल्व्ह करूया असं म्हणतो मी ठीक आहे एक्झाम्पल नंबर फाईव्ह रँक इज थ्री इफ एनी वन हॅव गॉट अदर दॅन थ्री रँक देन वी विल सॉल्व्ह द एक्झाम्पल प्लीज चेक इट एव्हरीवन प्लीज चेक सर माझी पहिल्याची वन येते रँक येत नाही मॅडम इकडे एक इलेमेंट शिल्लक राहतो फर्स्टचे याची इथे शिल्लक राहतो हे इलेमेंट काय आलं चौथा इलेमेंट तुमचा सर हे सिक्स थ्री येते मग त्याला शिफ्ट करावं लागेल ना मॅडम सर पण शिफ्ट कसं करायचं रोज येते फक्त मग मॅडम आपली रँक इंटरचेंज करायला मग आपली व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इक्लॉन फॉर्म व्हॉट इज द रँक देन नंबर ऑफ नॉन झिरो रोज हाऊ मेनी नंबर ऑफ नॉन झिरो रोज आर देअर थ्री पहिल्यासाठी रे पहिल्यासाठी आता कोणी सांगितली मला रँक थ्री रँक वन वन कोणी सांगितली इथे मायनस थ्री शिल्लक राहतो मायनस थ्री शिल्लक राहतो मायनस थ्री सर सर ते डायगोनल मध्ये येत नाही ना मग डायगोनलचा इथे काय संबंध आहे मॅडम आपल्याला रँक किती सांगितली इक्लॉन फॉर्म साठी व्हॉट इज द रँक फॉर इक्लॉन फॉर्म नंबर ऑफ नॉन झिरो बरोबर का नॉन झिरो रोज किती नंबर ऑफ नॉन झिरो रोज आहेत आपल्याकडे आता तुम्ही सॉल्व्ह केलं एक्झाम्पल मध्ये किती आहेत दोन पहिला आणि शेवटचा बरोबर आहे का माझं दोन आहेत हा मग रँक दोन आली ना मॅडम तो फक्त जो झिरो आलाय ना रो तो खाली शिफ्ट करायचं आणि हा रो वरती शिफ्ट करायचा आर थ्री इंटरचेंज विथ आर टू करायचा आणि रँक आलं का सर सिक्स दोन येते सिक्स थ्री येते दॅट इज ओके टू येते सर टू येते सर टू हा ए खरं सांगा रे कोण सांगते असं एकदा थ्री टू येते टू का नक्की दोन येते दोन दोन ओके रँक टू म्हणजे पहिल्याची टू दुसऱ्याची थ्री तिसऱ्याची थ्री आणि परत चौथ्याची टू या फॉर्म मध्ये साधारण तुमचं हे एक्झाम्पल कम्प्लीट होत आहे आता ह्याच्यामध्ये जर काय डाऊट असेल तर विचारा सॉल्व्ह करा सगळ्याच्या सगळे एक्झाम्पल ज्यांनी सॉल्व्ह केले नाही ते सॉल्व्ह करत बसा सावकाश आपल्याकडं वेळ आहे अजून ठीक आणि हे इक्लॉन फॉर्मचं एक्झाम्पल युनिव्हर्सिटीला असणार नाही मी अगोदर सांगितलंय त्यामुळे आपण एवढे एक्झाम्पल घेऊन सफिशियंट करतो ह्याला एवढे सफिशियंट आहेत कन्सेप्ट सर्वांना लक्षात आले असेल इक्लॉन म्हणजे अपर ट्रायंगुलर इफ झिरो रो इट शुड बी ॲट द बॉटम हा बोला काय म्हणते पाच नंबर एक्झाम्पल रँक तीन येते
काय म्हणताय? हॅलो हॅलो सॉल्व्ह करा म्हटलं सर. सॉल्व्ह केलेलं आहे तुमच्या नॉर्मल फॉर्म मध्ये. पाच नंबरचं एक्झाम्पल तुमच्या नोटबुक मध्ये सॉल्व्ह आहे. एक लॉन्ग फॉर्म आहे सर. सर मग त्यातले फक्त जे नॉर्मल फॉर्म आहे त्याचं कॉलम ऑपरेशन स्किप करा, करू नका, झालं एवढंच. त्यात काही चेंज होणार नाही. आणि कॉलम ऑफ ट्रान्सफॉर्मेशन केल्यामुळे मॅट्रिक्स मध्ये काही चेंज होत नसतो. बरोबर आहे का? बघा तुम्हाला डेफिनेशन क्लिअर झाली का? बघा सॉल्व्ह करायला काय प्रॉब्लेम नाही, तो ऑलरेडी आपण सॉल्व्ह केलेला आहे. तिथे फक्त कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ऍडिशनल घेतलेत, ते घेऊ नका, जसं आहे तसं ठेवा, झालं. बरोबर आहे का? हॅलो तुम्ही जे नॉर्मल तेवढंच असणार ना सेम, परत तेच लिहावं लागणार अजून. फक्त काय करायचं, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन लिहायचे नाहीयेत. आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन लिहिल्यामुळे फक्त तिथला इलिमेंट झिरो होत होता, आठवतंय का? बघा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपण घेतल्यामुळे काय होत होतं, फक्त ते वरचे इलिमेंट झिरो होत होते. एम आय करेक्ट? येस सर. हा मी थोडं बघा परत एकदा एक्सप्लेन करतो. बघा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन घेतल्यावर काय होत होतं, ह्याच्या वरचे इलिमेंट, हे इलिमेंट झिरो होत होते. बरोबर का? पण मॅट्रिक्स मध्ये काही चेंज होत नव्हता. आपण मॅट्रिक्स मध्ये काय चेंज करत होतो का? ऍज इट इज ठेवायचं होतो, फक्त याला झिरो करत होतो. मग आता ते फक्त प्रेझेंट राहतील नॉर्मल फॉर्म. आणि याच्याशी बघितलं तर, कम्पॅरिझन केलं तर, एवढंच चेंज आहे. त्यामुळं नाही नाही समजलं नाही किंवा आलं नसेल तर मी सॉल्व्ह करून देतो, तसं काही नाही. पण तुम्हाला मी सांगतोय त्याचा अर्थ. ठीक आहे. ओके सॉल्व्ह करताय मग एक्झाम्पल ते एक्झाम्पल फाईव्ह. हा सॉल्व्ह करा. नाही तुमच्याकडे ते, तुम्ही फक्त प्रिव्हियस एक्झाम्पल चेक करा, सॉल्व्ह आहे ते. जर ट्रान्सफॉर्म आणि सोपं आहे, खूप तितका अवघड नाही, खूप सोपं आहे ते. मॅसेज हा कळतो, तरी पण येणार सर दुसऱ्यांना. ती रडत असली तर करते कधी कधी.
आले का ये एज अ रैंक 3 आणि याची रैंक 2 यस सर हां ओके मग उद्याच्या पॉइंटला उद्याच्या सेशनला आपण घेणार आहे एक नवीन पॉइंट स्टार्ट करतोय होमोजिनियस आणि नॉन होमोजिनियस सिस्टम तुम्ही 12th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेलं आहेच बरोबर आहे का सोल्यूशन ऑफ लिनियर सिस्टम ऑफ इक्वेशन्स यस बाय यूजिंग मॅट्रिक्स तुम्ही ते इन्वर्ट इन्वर्जन मेथड वगैरे यूज करून त्याचे सोल्युशन फाइंड आउट केलेले तीच तीच कन्सेप्ट आपण आता रँकच्या लँग्वेज मध्ये त्याचं सोल्युशन डिफाइन करणार आहे लिनियर पण हा त्याच्या पुढची केस असणार आहे आणि ते झालं तिथे लिमिटेशन्स होते जे लिमिटेशन्स होते आता ते आपण सगळे लिमिटेशन्स कॅन्सल करून ओपनली तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे ठीक आहे ते पुढच्या सेशनला आपलं होमोजिनियस आणि नॉन होमोजिनियस सिस्टीमचं सोल्युशन आपण डिस्कस करणार आहे जर तुमच्याकडे 12th चे बुक असतील तर एकदा रिवाइज करून घ्या ते व्हॉट इज होमोजिनियस व्हॉट इज नॉन होमोजिनियस हाऊ द सोल्युशन यू हॅव फाउंड दॅट ऍट दॅट टाइम जस्ट रिवाइज दॅट थिंग्स सो दॅट वी कॅन स्टार्ट द सोल्युशन्स ऑन होमोजिनियस अँड नॉन होमोजिनियस सिस्टम ऍट मॉर्निंग आय थॉट टुमॉरो इज सॅटरडे मॉर्निंग लेक्चर इज देअर Attendance is very less still. 55, 54, 55. Okay. बघूया आता ठीक आहे तर लक्षात येत असेल सर्वांना तर तेवढं बघा ते ठीक आहे ओके Thank you.